काय करा शेतकऱ्यांनो, हवामान आधारित शेती करा, बदलत्या वातावरण करा, निसर्गाव आधारित शेती करा. एक उदाहरण सांगतो की तुम्हाला सोयाबीन किती होईल हे सांगतो की तुमची इथं सोयाबीनला किती शेंगा होत्या एका झाडाला कोणी सांगा रे हा 40 होत्या का. तर आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीनच्या एका झाडाला 6 शेंगा असल्या की एकच क्विंटल सोयाबीन होते. मग इथं इथले शेतकरी म्हणतात 40 शेंगा सोयाबीनला होत्या. मग मी काय म्हणतो, एका झाडाला 6 शेंगा असल्या की एकच क्विंटल सोयाबीन होते. मग 40 ला करा करा 6 ना भागा, 6 1 7 6 2 12 6 3 18 6 6 24 7 35 6 6 36 6 70 42. मग पाऊने 7 क्विंटलचे उतार आले काय तुम्हाला किती आले 2 क्विंटल. मग शेंगा कमी असत्या. पण काय करा, आता आणखी एक सांगतो की तुम्ही काय करा की तुम्ही, मी महाराष्ट्रभर फिरत असतो, शेतकऱ्यांना विचारतो की तुमची सोयाबीनची जात कोणती करता, तर ती काय म्हणतात ईगल करतात. आणि जर शेतकऱ्याच्या मुलाला विचारलं ते देखील म्हणतात ईगलच करतो. आणि एखादा समजा क्रिकेटपटूचं नाव विचारलं तर ते सगळ्या खानदानी त्याचं नाव सांगतात. म्हणून इतके शोक आहे, इतकेच आहे. म्हणून मी म्हणतो शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी तुम्ही काय करा, यंदा लय खूप दूर नाही, तिथून जवळपास 80-90 किलोमीटर आमचं गाव आहे, इथं गंगा मसलाय, गंगा मसलेल्या सोयाबीनच्या जाती लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी आणा की फुले संगम आणि फुले किमियाला गंगा मसलेला 2-2 एकर मध्ये 38 क्विंटल सोयाबीन झाले. 3 एकर मध्ये 1 जणाला तर 96 कट्टे सोयाबीन झाले आणि 1 जणाला 3 एकर मध्ये 60 कट्टे सोयाबीन झाल्या. म्हणजे त्या जातीचे नाव लक्षात घ्या, फुले संगम, फुले किमिया आणि परभणी विद्यापीठाची 612 म्हणून एक जात आहे. या जाती करा आणि आपलं उत्पन्न वाढवा. आणि आणखीन एक सांगतो, रुची 2001 घ्या आणि 2001 आणि 1001 ची देखील मध्य प्रदेशची जात चांगली, या जाती करा आणि आपलं उत्पन्न वाढवा. आणखीन मी आजच्या जे कार्यक्रमाचे आयोजक आहे त्यांना मी म्हणाल की आणखीन काय करा, परत एकदा मला उन्हाळ्यामध्ये बोलवा. तुम्हाला मी काय करतो, या सगळ्या शेतकऱ्यांना आणखी सखोल मार्गदर्शन करतो आणि यांचं उत्पन्न वाढवतो. काय झालं, मला खूप उशीर आहे, मला जायला वेळ आहे नसतं, आणखी 3 तास उठू दिला नसतं, इतका अभ्यास या शेतकऱ्यांसाठी आहे. असो आज मला इथं बोलिलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. थांबतो, मला खूप दूर जायचंय, इथून जवळपास 250 किलोमीटर जायचंय. धन्यवाद दत्तसाहेब, अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत साहेब आपण या ठिकाणी व्यक्त केलं. फक्त एकदाच उत्तर सांगा आम्हाला, कापसातन सोयाबीनचा भाव का वाढणार आहे, इथे कधी सांगा म्हणजे आमचा फायदा होईल. एवढं कधी तुम्ही मोबाईलवर सांगा, जेव्हा कापसाचा भाव वाढणार आहे तेव्हा म्हणजे आमचे शेतकरी कापूस नेते, सोयाबीनचा भाव वाढणार आहे तेव्हा नेते. मला जमत नाही सांगायला काय होतं, त्याने अभ्यास करा साहेब, अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत मोबाईलवर सांगून देतो तुम्हाला. धन्यवाद साहेब. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावरे अशा प्रकारचं महान कार्य आमचे परममित्र आदरणीय आमचे पंजाबराव दत्त साहेबांनी या ठिकाणी केलं आहे.